तर ते घेण्याच्या करता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला गेला. तो निर्णय आत्ताच्या काळातला नाही, माझ्याकडे आत्ता पेपर नाहीये, तो निर्णय मागच्या सरकारच्या काळात आहे. नाही, अजित पवारांनी त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, त्यांना माहित आहे की हे अजित दादा का आणि सांगतात की एकाला बदल्या तीन, हे जे सांगतात हे बनवा बनवी. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कंत्राटी पद्धती आपण एकदम गैरसमज करून घेतलाय. माझ्याबद्दल तर कारण नसताना मला त्याच्यामध्ये ट्रोल करायचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला सांगतो की काही काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. उदाहरणार्थ शिक्षक भरती आता 30,000 आहे. मागे पण शिक्षक भरतीमध्ये मागच्या सरकारच्या काळामध्ये काय घडलं आणि कुणाकुणावर त्याच्यामध्ये ऍक्शन घेण्यात आली हे सगळं काही बाबतीमध्ये तातडीनं लोक लागतात. तर ते घेण्याच्या करता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला गेला. तो निर्णय आत्ताच्या काळातला नाही, माझ्याकडे आत्ता पेपर नाहीये, तो निर्णय मागच्या सरकारच्या काळात आहे. त्या काळामध्ये कुणाकुणाच्या सह्या हे देखील मी दाखवायला तयार आहे. आज मात्र ते सरकारमध्ये नाही की लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं काम सुरू झालं, आम्हाला बदनाम करण्याचं काम सुरू झालंय. मलाही कळतंय, मी पण महाराष्ट्रात 30-32 वर्ष काम करतोय. तरुण तरुणींचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत, हे सगळे आमच्याही डोळ्यासमोर आहे. नाही, अजित पवारांनी त्यावेळेस मंत्रिमंडळात होते, त्यांना माहित आहे की 35 संवर्गाकरता केवळ 35 लोक म्हणजे विविध त्याला पद होती तेवढ्यासाठीच तो जीआर होता. हा आत्ताचा तर 139 पदासाठी आहे. त्यामध्ये चपराशी नव्हता, त्यामध्ये क्लार्क नव्हता, त्यामध्ये इंजिनियर नव्हता, हे सर्व समावेश केलेला आहे. हे अजित दादा का आणि सांगतात की एकाला बदल्या तीन, हे जे सांगतात हे बनवा बनवी आहे. अजित दादांनी दिशाभूल करू नये तरुणांची, या कॅटेगरीच्या लोकांची फसवणूक करू नये. SC ST OBCची हे जरा लक्षात घेतलं पाहिजेत आणि चुकीचा सांगू नये. त्यावेळेस त्याला विरोध झाला होता आणि म्हणून ते थांबलेलं होतं 3 वर्ष. त्याला त्यामध्ये 2-3 वर्षांनी तो जीआर होता. यानंतर नव्यानं जीआर काढायच्या वेळेस याच मंडळींनी विरोध केलेला होता, देवेंद्र फडणवीसजींनी विरोध केलेला होता आणि अजित दादांचाही कंत्राटीनं त्यावेळेस त्यांनी विरोध दर्शवला होता अधिकच्या पदांसाठी. पण आता असा कोणता पुळका आला, या सगळ्यांनी मिळून त्रिकुटांनी मिळून हे 135 पदं की 139 पदं म्हणजे विविध संवर्ग त्यावर यांनी कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतला. हे यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा सुद्धा समावेश त्यामध्ये केलेला आहे. ती जवळपास पदं 3,000 आहेत. एका कॉर्पोरेशनमध्ये 15-15, 20-20 हजार पदांचा समावेश त्यामध्ये आहे आणि शासकीय पदं ही 2,00,000 पदं आहेत. 2,14,800 पदं आत्ताची. हे सर्व पद भरण्याचा म्हणजे ज्या जी पदा जी संवर्गाचा त्यामध्ये उल्लेख आहे जीआर मध्ये तो त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे दिशाभूल करणारं वक्तव्य अजित दादांनी करू नये आणि आमच्या बहुजनांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी काहीतरी वेगळा सांगू नये अशी त्यांना आमची विनंती. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.